रोड रॉबरीमधील आरोपी अटकेत. आरोपितांकडून 25,92,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई. दिनांक 4 मार्च 2024 रोजी जुन्या आर्णी परिसरात राहणाऱ्या फिर्यादी सराफा व्यापारी श्री विशाल देवीदास लोळणे हे आपले सदोबा सावळी येथील सराफा दुकान सायंकाळच्या सुमारास बंद करून नेहमीप्रमाणे चारचाकी वाहनाने आर्णीकडे आपल्या मुलासह येत असताना अज्ञात आरोपितांनी चारचाकी वाहनाने पाठलाग करून फिर्यादीचे वाहनास ओव्हरटेक करून व वाहन आडवे लावून फिर्यादीच्या वाहनाचा काचा फोडून त्यांच्या अंगावर मिरची पूड फेकून फिर्यादीजवळ असलेली सोन्याचे दागिने व नगद रक्कम असलेली बॅग पिस्तलचा धाक दाखवून जबरीने चोरून नेली होती. सदर प्रकरणी दिनांक 5 मार्च 2024 रोजी श्री विशाल देवीदास लोळणे यांनी पोलीस ठाणे आर्णी येथे दिलेल्या तक्रारीवरून 4 अज्ञात आरोपितांविरुद्ध अपराध क्रमांक 205/2024 कलम 394 34 भांडवी सहकलम 3-25 आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरच्या गुन्ह्यात आरोपितांनी विनाक्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार वापरली असल्याची माहिती वगळता इतर कोणती माहिती गुन्हा उघडकीस आणण्याकरिता उपलब्ध नव्हती. त्यामुळे सदरचा गुन्हा उघडकीस येण्यास क्लिप्ट असल्याने पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा तसेच प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक घटनास्थळी निरीक्षण व फिर्यादी यांना विचारपूस करून गुन्ह्यात वापरलेले वाहन हे पांढऱ्या रंगाचे व मागील चाकाला डिस्क नसलेले आहे अशी माहिती प्राप्त करून महागाव गुंज पुसद बिटरगाव उमरखेड व आजूबाजूचे परिसरात पथके रवाना केली. त्यांच्या माहितीप्रमाणे वाहनाचा शोध सुरू केला. उमरखेड येथील नागचौकात असलेल्या हिरो मोटरसायकल शोरूम समोर माहितीप्रमाणे वर्णनाचे संशयित वाहन आढळून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने वाहनाबाबत सखोल चौकशी करून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शेख अफसर शेख शारीक वय 34 वर्ष राहणार शहा कॉलनी उमरखेड यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल व कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन त्याचे इतर साथीदार फैयाज खान बिस्मिल्ला खान वय 28 वर्ष राहणार राम रहीमनगर उमरखेड शेख निसार शेख उस्मान वय 32 वर्ष राहणार ताजपुरा उमरखेड शेख जमीर शेख फैमुद्दीन वय 24 वर्ष राहणार ताजपुरा उमरखेड शाकिब खा अयुब खा वय 28 वर्ष शाह कॉलनी नांदेड रोड उमरखेड यांनी सदरची घटना केली असल्याची कबुली दिली. त्यावरून उपरोक्त आरोपी क्रमांक 2 ते 4 यांना ताब्यात घेतले परंतु आरोपी क्रमांक 5 हा मिळून आला नाही. त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चिलुमुला रजनीकांत यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकासह यातील आरोपी क्रमांक 1 ते 4 यांच्याकडे गुन्ह्यासंबंधाने तपास करून आरोपितांकडून गुन्ह्यात चोरी गेलेले दागिने 389 ग्रॅम सोन्याचे दागिने व नगदी 47,700 रुपये तसेच 4 मोबाईल व आरोपितांनी गुन्ह्यात वापरलेले 4 चाकी वाहन असा एकूण 25,92,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा अवघ्या 2 दिवसाच्या आत उघडकीस आणला. गुन्ह्याच्या तपासात घटने मुख्य सूत्रधार आरोपी शेख निसार शेख उस्मान हा असल्याचे बाब उघड झाली आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर श्री पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा श्री चिलुमुला रजनीकांत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ श्री आधारसिंग सोनोने सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वनारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत पोलीस अंमलदार बबलू चव्हाण मिथुन जाधव सोहेल बेग किशोर झेंडेकर अमित झेंडेकर रमेश राठोड कुणाल मुंडोकार तेजा ब्रनखाम ताज महम्मद सुधीर पिदूरकर सुनील खंडागळे चालक अमित कुंबरे योगेश टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी व त्याचे पथक सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.